प्रिन्सने हातात पकडले, स्केच केलं, म्हणजे परमेश्वरांच्या हातामध्ये ठेवलेले त्याचा वापर आपण असा करायला पाहिजे. ये मेरा फर्स्ट एग्जीबिशन है. मुझे बहुत खुशी महसूस हो रही है कि इतने सारे एक्सपीरियंस्ड आर्टिस्ट के बीच में मेरा एग्जीबिशन लगा हुआ है. Hello guys and welcome back to the channel. This is Vince Smith. Today I'm here at Palgandharva Rangamandir to witness the beautiful group art exhibition presented by Kalaparichay. As we know that every art has a story behind it. तर या आर्ट मागील स्टोरी काय आहे नेमकं ती जाणून घेण्यासाठी आपण आज भेटणार आहोत येथे उपस्थित प्रत्येक आर्टिस्टला आणि विचारून घेऊया की त्यांच्या आर्ट मागील स्टोरी आणि त्यांचा इन्स्पिरेशन नेमकं काय आहे. तर सरासरी दुपारी ती समजली आणि त्याच्यानंतर मात्र एक सहज की पूर्ण भारताला पूर्ण जगाला ती जी दैवी देणगी लाभली होती. प्रत्येक सर्वसामान्य माणसाला प्रत्येकाला आवडणारं त्याचं त्यांचं ते गायन कला गायन हे सर्वसामान्य तसं मला पण भागवलं होतं. आणि मी मात्र विचार केला की आपण काय करू, आपण एक श्रद्धांजली म्हणू, आपण एक चित्र काढू. सहज त्या दिवशी मी स्केच करताना मी विचार केला, नेटवरून एक चित्र घेतलं आणि ग्रीड मेथडनी चित्र काढली आणि ते काढल्यानंतर मग असं जाणवलं की आपण त्यांचे हे जे 10 दिवस आहे हे 10 दिवस पाळूयात. मग कुठल्या उद्देशाने आपण त्याची श्रद्धांजली करायची, तर मग मात्र मी काय केलं, रोज सकाळी 4:30 स्केचिंगला बसणार आणि त्यानंतर 6:30 मी चित्र पूर्ण करत होतो. असे 10 दिवस केले होते. ओके, त्याचं तासं झालं ज्या दिवशी 9-10 दिवशी मात्र मला ते शक्य नव्हतं म्हणून मला बाहेर माझं स्वतःचं खाजगी काम होतं आणि मी असंच एका कार्यक्रमाला गेलो असताना तिथं मात्र प्रेक्षक म्हणजे त्या गर्दीतून मला दोघांनी भेटले. ते म्हणजे आज 10व्या दिवशी तुमचं चित्र नाही पडलं. ही जी 10 दिवस चित्राची वाट पाहणारा जो प्रेक्षक वर्ग आहे किंवा जो कलाकार किंवा कलाकाराला मानणारा जो वर्ग आहे तो मला त्यावेळेस जाणवला. मग माझं शेवटचं जे चित्र आहे कलरचं चित्र ते मात्र मी ते 11 दिवशी पोस्ट केलं आणि हे माझ्या दृष्टीने ती एक माझी श्रद्धांजली मी लता मंगेशकर यांच्यासाठी. तुम्ही ही सुरुवात नेमकी कशी केली चित्र? माझं प्रॉपर तसं शिक्षण झालेलं आहे, माझं GDR झालंय, त्यानंतर रे शिक्षण संस्थेत मी आज सध्या ड्रॉइंग टीचर म्हणून काम पण करतो. नमस्कार, मी योगेश आणि वुडन आर्टमध्ये मी एक नवीन कन्सेप्ट घेऊन आलो आहे. आपण जे वुडन आर्ट वूड आहेत त्या वूडवरती आपण ऑइल पेंटनं काम करतो आणि त्यातून वेगळं काहीतरी नवीन कन्सेप्ट लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये होप्स तुम्हाला सर्वांना आवडलं असेल जे काय माझा प्रयत्न. ॲक्च्युली हे ॲक्सिडेंटली घडलं माझ्याकडून. मी ज्या वेळेला लॉकडाऊन चालू होतं त्यावेळेला वेगवेगळे मीडियम ट्राय करत होतो. त्यावेळेला मी ते वेगळं मीडियम यूज करून त्यावरती ऑइल पेंटमध्ये स्वामींचं पेंटिंग केलं आणि त्यातून मग सगळ्यांनी ते ॲप्रिशिएट केलं म्हणून मग ठरवलं की आपण इथून पुढे वुडनमध्येच काम करू. म्हणून मग लोकांना आवडणारे पक्ष्यांपासून मग पेट सिरीज वगैरे चालू केली करायला. म्हणजे ऍक्सिडेंटली घडलेली वस्तू तुम्ही आता ऍज अ प्रोफेशन म्हणून. चवन सर, मी पाहिलं की तुम्ही अमिताभ बच्चनचे खूप सारे पोर्ट्रेट बनवले, सो त्याची इन्स्पिरेशन काय, मीन्स तुम्ही अमिताभ बच्चनचेच का इतके सारे पोर्ट्रेट बनवलेले?
अमिताभ बच्चन की पोर्ट्रेट बनवायचं पाठीमागे म्हणजे लहानपणापासून मला अमिताभ बच्चन म्हणजे माझ्यासाठी फेवरेट हिरो होते आणि तो एक उत्साह म्हणा आणि माझी उंची त्यांच्यासारखी असल्यामुळं थोडंसं मला अमिताभ म्हणा आमच्या काळामध्ये अमिताभ बच्चन हे ग्रेट कलाकार होते आणि त्यामुळे मी ती सुरुवात केली त्यांच्यापासून. मी तुम्ही तुम्ही त्यांचे मोठे फॅन आहात असं म्हटलं. हो नक्कीच नक्कीच. ग्रेट. बाकी तुम्ही असं बघितलं तर बॉलिवूडचे काही फोटोज तुम्ही खूप चांगले बनवले, किशोरदा असाल किंवा नाना पाटेकर असाल, यांचे पोर्ट्रेट तुम्ही फार खूप मस्त बनवले. ही इन्स्पिरेशन कशी आली तुम्हाला चित्रकलेबद्दल की आपल्याला पोर्ट्रेट बनवायला आवडेल किंवा पोर्ट्रेट बनवावं लागेल, असली इन्स्पिरेशन कशी आली तुम्हाला? म्हणजे लहानपणापासूनच हा छंद होता माझा पेन्सिल शेडिंग वगैरे करणे. नंतर थोडंसं आता डायरेक्ट एखादा व्यक्तीचं पोर्ट्रेट घ्यायचं आणि ते स्केच करायचं म्हणजे थोडंसं अवघड जायचं आणि हे आपल्या स्मरणात राहिलेले असायचे. नाना पाटेकर झालं, यांनी मी यांचे फोटोग्राफ वगैरे चांगले मिळायची आणि ते करायला मला मजा यायची आणि त्यातून मग मी एक शोधत गेलो का सर्वसामान्य माणसाचं सुद्धा आपण चेहरा टिपू शकतो पेन्सिलद्वारे. जसं हिरोनचे कसे आता नाना पाटेकर थोडंसं व्यक्तिमत्व असल्यामुळं ते आपल्यासारख्या कलाकारांना सोपं जायचं टिपण्यासाठी आणि अशी सुरुवात चालू झाली. जुना जो अनुभव होता तो पाठीशी होता, आतमध्ये सगळं म्हणजे असं कोंडून ठेवलं होतं मी ते. आता मी असं थोडंसं बाहेर काढलं उफाळून आणि आता ठरवलं की आता परत पाठीमागे वळून पाहिजे. नाही गेलेले दिवस माझे नव्हते, आता पुढचे जे दिवस माझे काय राहिलेले ते फक्त आपली कला याच्यामध्ये. डॉक्टर असून मग ह्या एवढ्या चांगल्या पेंटिंग, ही जर्नी तुम्हाला कोण इन्स्पायर केलं तुम्हाला याबद्दल? इन्स्पायर म्हणजे मी फार नुकताच हा प्रवास सुरू केला आहे. कोविडच्या वेळेला खरा हा माझा प्रवास सुरू झाला. इट वॉज अ व्हेरी बॅड टाईम फॉर ऑल ऑफ अस खरं कोविड. आणि एक स्ट्रेस बस्टर म्हणून मी वॉटर कलर्स सुरू केलं आणि हळूहळू म्हणजे आय एम नॉट मी कुठे कोर्स वगैरे काही नाही केलेला, आय एम टोटली सेल्फ टॉट. तर लोकांचे आमचे मास्टर्स आहेत मिलिंद मुळीक सर, विलास कुलकर्णी सर, यांची कामं बघून बघून हळूहळू आय स्टार्टेड दिस जर्नी आणि दॅट्स हाऊ इट हॅज बीन. एक्स्ट्रीमली ग्रेटफुल दॅट मला ही संधी मिळाली इकडे एक्झिबिट करायची. बिकॉज आय नेव्हर थॉट अगदी हॉबी म्हणून सुरू केलेलं एक ते आज इकडे एक एक्झिबिशनमध्ये मला माझे आर्ट वर्क्स ठेवायला मिळतील. आय थिंक आय एम ब्लेस्ड. ॲज अ डॉक्टर एक बिझी शेड्यूल असतो डॉक्टर म्हटला की, ह्या बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही टाईम कसा काढता की हे स्केच तुम्हाला बनवणे? कारण की स्केच काढणं म्हणजे 5-10 मिनिटाचं काम आहे. कशाचीही हे असली ना तर ते वेळ काढायला लागतो. नोबडी इज गोइंग टू गिव्ह यू दॅट वेळ ऑन अ प्लॅटर, यु नो. ते त्याच्यासाठी वेळ काढायला लागतो. तर मी रात्री बसायची म्हणजे ड्युटीहून आलं किंवा घरी सगळं हे झालं की रात्री 10-10:30 बसायचं आणि मग सकाळी 1-1:30 पेंट करायचं. अँड सो दॅट इज हाऊ इट वॉज. सो असा वेळ काढायचा म्हणजे आपल्या हॉबीसाठी आपल्याला काढायला लागतो. ॲक्च्युली मला पूर्वीच्या गोष्टी खूप आवडतात. पूर्वीचे वाडे असतात किंवा पूर्वीची जी लाईफस्टाईल असते ती मला खूप आवडते. सो मी माझ्या आर्टमधनं ते दाखवायचा प्रयत्न केला आहे. या ज्या प्लेट्स वापरल्या त्यासुद्धा टेराकोटा प्लेट्स आहेत जी पूर्वीचे लोक जेवणाकरता वापरायची किंवा स्वयंपाक बनवण्याकरता वापरायचे. त्या टेराकोटा प्लेट्स आहेत आणि त्याच्यावर मी पेंटिंगसुद्धा फोक आर्ट्सच केलेले आहेत. जे पूर्वीचे लोक आर्ट्स करायचे ते वेगवेगळ्या स्टेट मधले हे फोक आर्ट आहेत सगळे. याच्यातली तुमची आवडती पेंटिंग कोणती आहे? मला हे हरणांचं पेंटिंग खूप आवडतं. याच्यामध्ये इफ यू कॅन सी 4 डियर आहेत आणि त्याच्यामध्ये हे ट्रीज आहेत, त्यांच्या शिंगांच्या ऐवजी जे ट्री तिथे झालेलं आहे. इट्स अ मिक्सिंग, इट्स अ बोन आर्ट. आणि त्याच्यामध्ये काय मस्त असतं की अॅनिमल्स आणि नेचर एकत्र असतं. म्हणजे तुम्ही एक मेसेज दिला या पेंटिंग बद्दल, लाईक अॅनिमल जर का नेचर सोबत राहू शकतात तर आपण का नाही राहू शकतो? आपण का नाही राहू? येस, ब्युटिफुल मेसेज. थँक्यू. हा सिंह मला आवडला आणि त्यानंतर तुम्ही काढलेला हा जे घोडा आहे, त्याची तुम्हाला इन्स्पिरेशन भेटली कशी? हे ज्या वेळेस मी पेंटिंग करायचा विषय डोळ्यासमोर आणला त्यावेळेस मला यांचे काही फोटो आपल्या कॅमेऱ्यामधून मिळाले नॅशनल जिओग्राफीवरून. तो जिवंतपणा मला भावला म्हणून ते पेंटिंग करायला घेतलं. त्याचे ते डोळ्यातलं जे तुम्ही पाहिलं की आपण पाहिलं की आपल्याला छातीत धडकी भरते की त्याला आपण डिस्टर्ब केलंय म्हणून तो आपल्याकडे पाहतोय असं वाटतं. फील येतोय त्याचा? हो, तो फील येतोय. नंतर तो घोड्याचाही तुम्हाला ध्यानात येईल की अगदी बारीक त्याचे जे बेल्ट आहेत
त्या बेल्टचे होल सुद्धा तुम्हाला जाणवतील. हो, तो बेल्ट वेगळा जाणवेल. स्पेशली त्याच्या चेहऱ्यावर काही सुरकुत्या आहेत, त्याचा शिरा आहे, त्याच्या डोळ्यातला जो जिवंतपणा आहे त्याचा तो स्पेशल इफेक्ट आहे. डिटेलिंगवर खूप लक्ष दिलं आहे. हा, ज्यावेळेस घोड्याचं पेंटिंग करायचा विचार केला त्यावेळेस हा जो घोडा आहे हा स्पेशली मला आवडला पेंटिंग करण्यासाठी. ह्या एकूण प्रदर्शनामध्ये मेन लोकांचं अट्रॅक्शन ते राहिलं. जवळजवळ 2.5 महिने त्या पेंटिंगला लागले होते. मला स्वतःला खूप आनंद मिळाला त्या पेंटिंग. महाराजांचं पेंटिंग करायला ते एक मला खूप आवडतं. तर ज्यावेळेस मी पेंटिंग करायला घेतो महाराजांविषयीचं मग वाचन सुरू केलेलं असतं. कारण नुसतं जर कॉपी वर्क केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त चित्र तयार होईल ते, पण तो जिवंतपणा जो तुम्हाला जाणवेल पा चेहऱ्यामध्ये त्यांचं जे तेज दिसतं किंवा ते डोळे आहे तो भाग तुमचा वाचनाने आणि त्यांच्याविषयी असलेल्या तुमच्या अपार श्रद्धेनेच तयार. So guys, this is all about the art exhibition presented by the Kala Parichay. I hope you like this video. If you like this video, then please don't forget to subscribe our channel Pune Shore and don't forget to follow us on Instagram. This is Sumit signing off for today. See you in the next vlog. Till then, stay tuned to Pune Shore.